पहिल्या सवालाक हांव जोर असलो जवाब दिताना, दुसऱ्या सवालाक सवलत जाऊन उरला आमचो भावार्थ विश्वास कसो आसा. शेळेला मस्त शेळेला पाऊस आसा जोर ह्या दिसांनी. जर तर म्हजो देव आजापाचो देव, तर हांवें देवाचो मोकरी ना, हांवें आजापाचो मात्र. म्हाका गरज असती कोणाची? देवाची वा राजापांची? जेजू क्रिस्त ते मोगाच्या भावन आणि भयणीनो, कशी आसात तुम्ही? कशी आसात तुम्ही? पहिले सवाल वरत्यान संतोषान तुम्ही जबाब दिला, दुसऱ्या सवाल आता तुमचा भावार्थ कसो आसा? मेला गे. पहिल्या सवालाक हांव जोर असलो जवाब दिताना, दुसऱ्या सवालाक सावलत जाऊन उरला. दुसरं सवाल सावलच जाऊन उरला. कित्याक तो सावलच जाऊन उरला? आम्ही इतले मागता, मीस ऐकत, आमचो भक्त दाखयता, दाखोवचे म्हणल्यार नवेन यात्रीक पयन केस दिवचे, पैसे दिवचे, बैल गुर्त जावन आमचो भावार्थ विश्वास कसो आसा? शेळेला मस्त शेळेला पाऊस आसा आणि जोर ह्या दिसांनी. आमचे जिवीत, क्रिस्ती जिवीत जर तर हांव सांगचे, तर एका मनशा पळयो न्हू, त्या मनशा बरी हांवें जिये जे मनशा आक्षेप आक्षेप घेव न्हू, आशा आसो न्हू, हांवें जिवनचे ते जिवीत. आमच्या जिवितांत आमकां प्रेरण जाल्लो व्यक्ती कोण? जर तर हांव क्रिस्तांव, म्हाका प्रेरीत केल्लो कोण? जेजू. जेजू क्रिस्ताचे जिवीत हांवें अनुकरण केल्ल्या पासत, करच्या पासत म्हाका नांव कितें? क्रिस्त आनी हांव. पयलो क्रिस्त येता, ताजे उपरांत कोण येता? हांव. हांव लेखक ना, पूण क्रिस्त लेखक आसा. पूण मोगाच्या भावन आनी भयणीनो, जेन्ना तुमी एक तुमची एक आशा आसा, ती आशा तुमी तुमच्या जिवितांत जायचे म्हूण तुमी येतात, णव दिसाची मागणे करतात. वय मो, णव दिसाची मागणे करता. वय मो, मागण्यान तुम्ही कितें मागतात? सोम्या ही म्हजी गरज, ते म्हाका फावो जावचे बरी कर. वय मो, तुजी खुशी आसा जाल्यार ते म्हाका फावो कर म्हणून मागता हांव. गी पयले सवालाक जाप मस्त जोरान दिले, ह्या सवालाक जाप ना. कित्याक? ताजी खुशी आमकां नाका. कित्याक ताची खुशी आमकां नाका? जेन्ना आमची खुशी आमच्या मुखार आसा जर, आनी आमच्या जिवितांत आजापां जातात, तर साबारणी म्हळ्यार हांगासर येवन आजाप जाला, थंयसर वचून आजाप जाला, आजाप जाला वय, आजापां जाल्यांत वय, आजापां विजा आनी पासपोर्ट कित आमा सर्वांक सर्गीच्या राजाक भितर सरोवंक. म्हज्या जिवितांत आजापां जातात असो अर्थ कितें? म्हाका सर्गाक वचूंक हांव तयार आसा म्हणून गे ना. जशें एक ल्हान बाळशें आपल्या कितें प्रोसेस आसा मू व्हड जावनचे, ताचे बेळवणींत वाडोवन येता आसतना सोलूंक प्रयत्न करता आनी पोरता पोरत्यान चलता, त्या दाला आमी कितें करता? त्या भुरग्याक, त्या बाळाक सोलोवंक आमचो हात दिता. वय मो, तसो हात आमी आखेर पर्यंत व्हरता गे. एक पटी त्या भुरग्याक उबें रावंक सोरता, ताजे उपरांत
आम्ही त्या भुरग्याक ये ये म्हणून आपयता, मोगान आपयता, वयमो आच्या पा त्या पसत जातात. एक लहानशी रूस, एक लहानशी रूस देव तुझो मोग करता म्हणजे एक लहानशी रूस. पण एक पटी आजाप झाले, दुसरे पटी आजाप झाले, हर एक पटी आजापा जाऊन दे म्हणून मागचे सारखे नाही. जर तर म्हजो देव आजापांचो देव, तर हांवें देवाचो मोग करिना, हांवें आजापांचो मात्र. म्हाका गरज आसती कोणाची? देवाची वा राजापांची? आजापा. जर तर तुम्ही तुमच्या वडिलांनी तुमकां सांगूंक परो वा तुम्ही तुमच्या भुरग्यांक सांगूंक परो आमचो देव आजापांचो देव ते सुख, आमचो देव काकुळतेचो देव, आमचो देव मोगाचो देव, आमचो देव उजवाड. जर तर मोगाच्या वडिलांनो तुमची भुरगीं तुमकां प्रोवायडर्स म्हणून नाव दिले तर पेरंट्स न्ही प्रोवायडर्स दिवचे दिवचे मनशां. आवय बापायने म्हाका गरज पडिल्ले म्हाका दिवचे मनशां म्हणून तुमकां आपयले तर तुमी ते विरुद्ध स्विकार करतात गी. तूं म्हजी आवय आनी बापायने जे कितें हांव मागतात ते तूं तूं म्हाका प्रोवायड करताय, त्या देखून तूं हांगासर आसाय. समजलें गे म्हजें स्टेटमेंट? समजलें गे वडिलांनो? आतां तुमी सांगा, तुमी तुमच्या भुरग्यांक कितें जावन आसात? प्रोवायडर्स ऑर लवर्स? पूण तुमच्या भुरग्यांक तुमी कितें दिवन आसात? हांव मोग करता म्हूण दाखोवच्या खातीर हर एक संगती हांव दिवन आसा, वयमो? देव तशें करिना, देव तशें करिना. तुका कितें गरज आसा पुता, तुका कितें गरज आसा म्हजे दुवे, ते मात्र हांव तुका दिता. जे कितें तुज्या बोऱ्याक आसा ते मात्र हांव दिता. आमकां थोड्या फावटी आमचेच कातोलीक भाव भयणी म्हणटात जेन्ना आमी अशें एक्सप्रेस करता न्ही, हांव थंयसर गेल्लो या खंय फायदो जावना, ते जाला ती वा तो म्हणटा तूं थंय वचूं, तूं थंय वचो जाता, तूं हांगासर ये जाता. जर तर म्हज्या जिवितांत देवूच ना तर कितें जाता? आयच्या पयल्या वचपांत आमी जेरेमया प्रवादी आमकां मागता आमी आयदान, आमी एक सोबीत आयदान कोणें तयार केल्लें? कुंभारान तयार केल्लें. माती आसा आनी चक्राचेर घालता आनी आयदान जाता गे, ताका ताजो स्मुलो एक प्रोसिजर आसा, वयमो? जर तर तुमी माती कोंडो न्हू डायरेक्ट चक्र वयर घालता ती ना, ते बरें करून मळूंक आसा न्ही, ते बरें स्मूथ जावंक आसा. स्मूथ जाले उपरांत ताका शेप दिवंक आसा. आमचे जिवीती तशेंच आमी देवा मुखार कालतो जावंक आसा. कालते पुना तर आमी खंयच्या की प्रयोजन पडना. आमचो हंकार आमचो नास करता. कित्याक आमचो हंकार कितें म्हणटा? तुका पुरो गोत्त आसा, तुवें दुसऱ्या तावन आयकोचें नाका, तुजें थंय सकत आसा, तुका देवान दिला, तुका खंयच पिडा येवचें ना, तूं भियेना कांय. जेन्ना हंकार आमच्या वेळ राजवटकी चलयता तेन्ना देवाक आमच्या जिवितांत जागो आमी दिना. जशें ती माती कुंभार हातांत धरून पांयांत बरें करून मळटा न्ही गे, तुमी घरान चपाती वा परोटा करतना कशें मळटात तशेंच बरें करून, कित्याक स्मूथ जायचें, स्मूथ जाल्या उपरांत मोवाळ जायचें, त्या जाल्यार तुमी एक ताका आकार दिवंक जाता, सोबीत आकार दिवंक जाता, एक शेप दिवंक जाता. जर तर टच मी नॉट, टच मी नॉट, तुजी खुशी नाका म्हजी खुशी जावं, थंयच आमी बाकी उरल्यार आमी कितें म्हणटे आसा जे देवा लागीं? तूं म्हजो प्रोवायडर, तेंकर, हांव तुजो लव्हर न्ही.
तुझो मोग म्हाका गरज ना, तुवें जें कितें करूंक आसा म्हजे पसत तूं आजापा तें म्हाका कर, म्हाका पुरो. मोगाच्या भावान आनी भयणीनो, संवसाराच्या अकरेच्या काळाक कितें करता म्हणून आयच्या शुभवार्तेन आमकां सांगलां. जर तर हांव बरी मास्तली न्हय तर म्हाका देव आपणाच्या सर्गींच्या राजांत भागीदार करिना. जर तर हांव सर्वज्ञ म्हणून चिंता, म्हाकाच हांव देवा मुखार खालतो करूंक विसरून घेता, तेन्ना हांव खंयसरगी देवा तावन पयसरता. हांवें म्हज्या दुसऱ्या सावलो वयर परतल्यान हांव तुमकां जागोवंक आशयतां. म्हजो भावार्थ, म्हजो विश्वास कसो आसा, आमा सर्वांक भक्त आसा, आमी पुरो सर्वां बाळक जेजूचे भक्तीक क्रिस्तांव, तशेंच अक्रिस्तांव भक्तीक विश्वासी कोण तर आमी सर्व भक्तिका बाळक जेजू ना तर सा लॉरेन्स आसा, सा लॉरेन्स ना तर आंतोन आसा, आंतोना तर वेलंकणी माय आसा. होय मो कोणी ना तर निंबे आनी मिरसांग दिवचे आसात आसात, तुमच्याच कुटुंबान तुमकां कळीत आसा हांवें सांगाचें म्हणून ना. म्हाका तांची पर्वा ना, म्हणजे तांकां म्हाका तें टेंशन ना. म्हजें टेंशन इतलेंच, तुमकां भावार्थ आसा की ना, तुमी मागसो देव कोणाक तुमी आमच्या बापा म्हूण म्हणटात ताची वळख तुमकां आसा की ना, तें म्हजें सवाल. तुम्ही ऐकला मो एक ओपारे जेजून सांगचे, रेवेर बांदलेले घर आनी कडपा वयर बांदलेले घर, रेवे वयर बांदलेले घर वेगळी तयार जाले. वय मो तशेंच आमी थोडे फावटी आमची बोगणां येताना आमी मागता मागता आनी केन्ना आमी मागले मेळना, हांगा तावन आनी एक घडे जंप जाता. आमकां जाय जाल्ले मेळनांतल्या वेळार आमची जिणेन कश्ट सर जाता आसतना आमी ह्या जाग्यात रावन त्या जाग्याक उडी मारता. जर तर आमी आमचो भावार्थी जिवीत, म्हजे आध्यात्मीक जिवीत हांवें म्हज्या बापा लागीं गुंडायर तावन ओळखून घेतले तर म्हाका आज कितें कश्ट दगदन येवन दी, कितलें घरांत प्रॉब्लम्स येवन दी, अब्रामा भाशेन जाको भाशेन हांव एकच देवासत म्हणटलो. म्हाका देव पुरो हेर कोणूच नाका. पूण आमी कितें करता, आमी हरयेकलो रेवेर बांदलेल्या घरां बरी आमकां गुंडायंत कोण कोणूंक नाका, तो कडाप सोदूंक आमकां नाका. कित्याक कडाप सोदूंक मस्त वेळ जाय. मोगाच्या भावन भयणीनो, तुमी मागणें करतात, ध्यान करतात, पूण त्या बापाक बापाक सोडया, बाप नाका, देवाक बाप म्हूण समजून घेवंक तुमी तुमच्या गुडायेंत तुमच्या काळजा भितर तावन सोदना केला की सोदना केल्यात की कोणी जावन हांव बरो शिकपी वा अशिकपी तंतू कांय फरक पडना, देवाक बाप म्हूण सोदच्या खातीर. आमकां वळख आसच्या व्यक्तींक आमी एकेका नांवार आपयता, आवय बापूय, बापू मावशी, आकय मावळो, धाटू भयण बाय अशें. जर तर तुमी पळोवंक वसना, एका व्यक्तीक तुमी आयकूंक वसना, ताका तुमी बाप म्हूण कशें आपयतात. सावला सुमार आसात आमच्या क्रिस्ती जिवितांत. जेन्ना आमी सावालाची जावप सोदता तेन्ना आमी क्रिस्ताक सोदता, कित्याक तो जावन आसा सत, वाट आनी जिवीत. जर तर आमकां सतच नाका, सोदूंकूच नाका, आमचें जिवीत आमी खंयच राखेर करता म्हणून आमी सबारांक पळयल्या. देवाच्या उतराची वळख की आमकां भुईस आसा. जर तर कोणेय एकल्यान येवन सवाल केले तर आमचे लागीं जावप आसा गे.
जर तर फाल्यांच्या दिसा हांगासर कश्ट देखून येता जाल्यार आम्ही कसे स्वीकार करूंक तयार झाल्या. कश्ट देखून येता असताना एक हप्ता पहिले लेटर धाडिनात. वय मो लेटर खंयचे येना. कश्ट येता आणि हांव ते स्वीकार करूंक तयार असा. गी आयचे कीर्तनाचे श्लोक कितें. जसो कुमोगदार जावन असा जॅकोबाचो देव. म्हजो कुमोगदार कोण 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 थोडे आनी की शुअर नांत. कित्याक म्हळ्यार एक ल्हानशी गडीत गडीत न्ही. या हांव सेमिनरी केल्या उपरांत प्रत्येक जाण हांव हांगासर शिकलो. हांगासर असो म्हज्या इश्टान एक सवाल केलें, प्राग असो बाळक जेसू प्राग असो सांत गी. समजले सवाल, प्राग असो बाळक जेसू प्राग असो सांत गी. कित्याक पद्वसो सा आंतोनो आसिसो सा फ्रांसीस. तशें प्राग असो ते नाव बदलचे न्ही गे. बेतलेहेम असो बाळक जेसू म्हणून सांगायचे. कित्याक देव पहिल्यान पहिले बाळक जावन जल्मलो खंयसर बेतलेहेमांत. हांगासर आसचे भक्तीक हे चिंताप आसा. बाळक जेसू एक सांत म्हणून, बाळक जेसू एक सांत वो एक भाग्यवंत तो आनी देव सामासाम न्ही म्हणून सबारांच्या मतींत आसा. कित्याक म्हळ्यार तांच्या वडिलांनी तसे सांगला. आम्ही नवेन सडावत कोणाकडचे सांता भोगताले की तसे नवेन 9 दिसाचे मात्र पूण मागणे करताना सदां करीत. एका वर्सांत 365 डेज 365 दीस आसात. 365 दीस ही तुम्ही मागणे करीत. कोणेंच सांगूंक ना 3 दीस कर 9 दीस कर 40 दीस कर म्हणून. मागणे करताना तुवें मरता बरें आनी करियेत. मोगाच्या भावन आनी भयणीनो, आमचो विश्वास आमचो भावार्थ कसो आसा म्हणून आमी सोदना करीचे. हे सोदना करताना जेसू न्हू आपल्या शिशा सांगली उतरां उडा सागडा मागा सडय आमचो भावार्थ म्हणून. सडय आमचो भावार्थ ना तर मोगाच्या भावन आनी भयणीनो तुम्ही हांगासर येवन वाती पेटयतात, कोमो करतात, कानीक घालतात आनी तुमची भुरगीं घरांत वा हॉस्टेलांत बसून शिकतात आनी तांच्या जिवितांत डिप्रेशन येताना तुमच्या घरच्या फॅनाक उमकळतात. सत साबारांच्या कुटुंबान जाला हे. हांव ब्रेस्तारच्या नवेनाक घेता, आयतारच्या मिसाक येता. भुरगो घेया पूत घेया ट्युशन आसा, एक्स्ट्रा क्लास आसात, कोर्स करून आसा. पुरो कोर्स जाले, इंजिनियरींग जाले, डॉक्टर पुरो जाले. आतां काम ना, समाधान ना. इतलें शिकून कितें फायदो, म्हज्या जिविताक अर्थ ना. अर्थ नातलो मनीस देवा लागीं येना. अर्थ नातले विशीक चिंतूंक नासतना जिवितक नाश करता. हे जाल्ले घडिता हांगासर रावून सांगियेत म्हाका, पूण नाका तुमकां कळीत आसा. वा एक तुगे जावन तुमकां अनुभोगी आसा. मोगाच्या भावन आनी भयणीनो तुमच्या भुरग्यांक देवाची ओळख करून दिया संवसाराचे न्ही. एक खरो क्रिस्तांव नैंत वाळच्या वा नैंत जिवनच्या एक जीव आसचे मसली वताय जीव असली मसली लारा सांगता उदका सांगता वसना. उदका विरोध येता. तुम्ही पळयला तर नैंत पळया उदक एका तरान येवन आसता पूण मसली ताजो विरोध वचून आसता. कित्याक म्हणल्यार ताजो घर ताजे पिडार त्या कुशीक आसा. त्या देखून उदका सांगता वसना बगर उदका विरोध येता. मेळ्ळी मसली जीवसनातली मसली खंयसर वता. उदका सांगता वाळून येता.
तुम्ही कोण आता, जीवसची मसली वा मेळली मसली. संसार सांगा तुम्ही वेतात तर तुमका जावा बसा. जर तर तुम्ही संसाराचे विरोध असाल तर तुम्ही तुमच्या सर्गींच्या राजाच्या बिडाराकडे न सोलून वसून असात.